काँग्रेस विधिमंडळ ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाजचे जे आरक्षण आहे त्या विषयावर चर्चा झालेली आहे. विशेष कर या राज्यामध्ये ज्या प्रकारे मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे, त्यांची भावना तीव्र आहे, त्या सगळ्या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर असं ठरवण्यात आलेलं आहे की 3 वाजता मागासवर्गीय आयोग यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ त्यांना एक निवेदन सादर करणार आहे. त्यानंतर 5 वाजता राज्यपाल महोदय यांची वेळ घेण्यात आलेली आहे. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार या शिष्टमंडळामध्ये राहतील. त्यांना पण एक निवेदनद्वारे मागणी करण्यात येणार आहे आणि 3 वाजता आयोगाकडे, त्यानंतर 5 वाजता राज्यपाल महोदय यांच्याकडे शिष्टमंडळ भेटीला जाणार आहे आणि जे निवेदन तयार करण्यात आलेलं आहे ते त्यांना सादर करण्यात येईल.